हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण एक खूप छान रेसिपी बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा. वाव, हे बघा श्रीकृष्ण जन्माष्टमी स्पेशल खोबरा पाक. श्रीकृष्ण भगवानचा हा अगदी खूप आवडता नैवेद्य आहे. बनवायला अगदी सोपा आहे, टेस्टी लागतो अगदी. आता जन्माष्टमी आहे तर करून बघा. चला तर मग बघूया आपण खोबरा पाक कसा बनवायचा आहे ते. आता श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे तर आपण बालकृष्णांना आवडणारा खोबरा पाक बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी मी सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे. हे 1 कप घेतलेलं आहे. पॅन गरम करायला ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण हे सुकं खोबरं चांगलं मंद विस्तवावरती 5 मिनटं भाजून घेऊया. खोबरं भाजून झालं आहे, एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता आपण 2 चमचे खसखस घेतलेली आहे, ती पण थोडीशी गरम करून घेऊया. खसखस भाजून झाल्यानंतर आपण थोडेसे हे ड्रायफ्रूटचे तुकडे घेतलेले आहे, ते पण थोडेसे आपण असे भाजून घेऊया. ड्रायफ्रूट पण भाजून झालेले आहेत, आता ते पण काढून घेऊया. आता आपण 1 तारी पाक बनवायला घ्यायचा आहे. त्याच्यासाठी मी 3/4 कप साखर घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये आपण 1/2 कप पाणी घालायचं आहे. 1/2 कपला थोडं कमीच घालती आहे पाणी मी. आणि ह्याचा आपण 1 तारी पाक बनवून घ्यायचा आहे. प्लेटला आपण तूप लावून घेतलेलं आहे. या मिश्रणामध्ये आपण वेलची पावडर घातलेली आहे 1 टीस्पून. हे बघा, आपला हा आता 1 तारी पाक झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण सर्व भाजलेलं मिश्रण घालूया. मिश्रण घातल्यानंतर आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि घट्ट होईपर्यंत आपण हे आटवून घ्यायचं आहे. मिश्रण आता घट्ट होत आलेलं आहे. आता हे प्लेटमध्ये आपण काढून घेऊया. आता ह्याच्या आपण छान वड्या आपण पाडलेल्या आहेत, आपण बघू शकता. आणि आता हे खोबरा पाक आता नैवेद्यासाठी रेडी आहे. या जन्माष्टमीला आपण बनवून बघा. श्रीकृष्ण भगवानचा हा खूप अगदी आवडता नैवेद्य आहे. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया. धन्यवाद.